बऱ्याच दिवसापासून जरांगेंची भेट घेण्याची इच्छा होती, आज तो योग आला. पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती. बऱ्याच दिवसापासून जरांगेंची भेट घेण्याची इच्छा होती, आज तो योग आलाय. मराठा समाजाकरता त्यांनी स्वाभिमानी आंदोलन केलंय. मला दोन वेळेला एकनाथ शिंदेनी बैठकीला बोलावलं. त्यावेळेला अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले आमच्यासोबत होते. आम्ही तुम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. मराठा आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे. चर्चा नका करू, आता फायनल करा. वाशीला जे आश्वासन दिलं त्यामुळे आम्हाला समाधान मिळालं. दिलेली आश्वासनं तुम्ही पूर्ण केली नाहीत त्यामुळे ते पुन्हा आंदोलनावर बसलेत. बऱ्याच दिवसानंतर जरांगे पाटील यांची भेट घेण्याची इच्छा होती, आज तो योग आला. ती सदिच्छा भेट होती. त्यांची तब्येत सुधारण्याचा कत्ता आम्ही सगळे इथं आलो होतो. काही दिवसापूर्वी ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना साताऱ्याला त्यांना त्रास झाला होता. त्यावेळेला करायला असताना भेटायला जाणार होतो पण ते लवकर निघून गेले. त्यावेळेला मी औरंगाबादला जेव्हा येईन तेव्हा निश्चितच सदिच्छा भेट घ्यायला येईन असं मी सांगितलं होतं. आज तो योग आला. मराठा समाजाकरता त्यांनी प्रचंड मोठं स्वाभिमानी आंदोलन उभं केलेलं आहे. त्याची आधुनिक इतिहासात त्याची तोड नाही. मी यानिमित्तानं त्यांना सदिच्छा दिल्या. त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याबद्दल विनंती केली. बाकी त्यांचा जो काही निर्णय घेतील ते तुम्हाला सांगा. सर, मला काय सांगाल, तुम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री, तुम्ही मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं होतं. आता ही वस्तुस्थिती आहे की 1902 साली शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये पहिल्यांदा मराठा समाजाला मागासवर्गामध्ये 50% आरक्षण दिलं होतं. त्यावेळेपासून मराठ्यांची सुद्धा इच्छा आहे. आज मंडल आयोग असेल किंवा काका कालिलकर आयोग असेल, त्यांनी महाराष्ट्रामधल्या मराठ्यांना मागास समाजामध्ये विरोध केला. परंतु आज कर्नाटकमध्ये मराठा समाज हा OBC मध्ये धरला जातो. मध्य प्रदेशमध्ये मराठा समाज OBC धरला जातो पण महाराष्ट्रात ते होत नाही. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारे आम्ही आरक्षण द्यायचा प्रयत्न केला. सुरुवातीला लोकांचं मत होतं की तुमचे एवढे मुख्यमंत्री आहेत, एवढे कारखानदार आहेत, तुम्हाला कशाला पाहिजे. पण जेव्हा भूमिहीन शेतमजूर असेल किंवा अल्पभूधारक शेतकरी असेल त्याची परिस्थिती पाहिजे. आज शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे शिक्षण घेणं अशक्य झालेलं आहे. त्यामुळं मग एक लोकांना एक आशेचा किरण वाटतो की मग आपण सरकारी नोकरीमध्ये जर आरक्षण आपल्याला मिळालं तर आपल्याला सरकारी नोकरी मिळेल. पण तो महत्त्वाचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल. आणि हा सगळा विचार करून मी मुख्यमंत्री असताना 2010 ते 2014 कालखंडामध्ये आम्ही जी तांत्रिक अडचण होती त्या अडचणीवर मार्ग काढून आम्ही July 2014 मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं. कायद्यामध्ये तरतूद आहे की जो राज्यातला मागासवर्गीय आयोग आहे त्या आयोगानं मोजणी केली पाहिजे आणि वस्तुस्थिती शोधली पाहिजे. पण आम्ही जेव्हा तत्कालीन मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बापट यांना विनंती केली की आपण ही संख्यात्मक माहिती घ्या आणि सरकारी नोकऱ्यामध्ये शिक्षणामध्ये मराठा समाजाची काय परिस्थिती आहे, तेव्हा त्यांनी ते करायला नकार दिला. म्हणजे मराठ्यांना काही आरक्षणाची गरज नाही. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही फक्त संख्यात्मक माहिती घ्या, डेटा गोळा करा, आरक्षण द्यायचा करा. हा मंत्रिमंडळाचा निर्णय, तो घेईल निर्णय. त्यांनी ती न केल्यामुळं मग आम्ही मंत्रिमंडळाची एक उपसमिती नेमली. त्यांनी वर्षभर अभ्यास करून माहिती दिली. माहिती बरोबर आहे, खोटी नाही आहे. त्या माहितीच्या आधारावर आम्ही July 2014 अध्यादेश काढून आरक्षण दिलं होतं. त्यामुळं मला वाटलं ती योग्य भूमिका होती. आता ते आमचं लगेच सरकार गेलं पण देवेंद्र सरकारच्या पंडितांचं सरकार आलं, त्यांनी ते काही टिकवलं नाही. म्हणून तो लढा चालू आहे. मला एक समाधान आहे की या लढ्याला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा जर कोणी वाचा फोडली असेल तर ते आमच्या आघाडी सरकारने. पवारसाहेब होते, बरेच मंडळी होते, आत्ता जे मंत्री तिकडे जाऊन बसले ते पण होते. आम्ही सर्वांनी मिळून तो निर्णय घेतला आणि मुस्लिम धर्मीयांना नव्हे तर मुस्लिम समाजातल्या मागासवर्गीयांना शोधून काढून त्याला 5% आरक्षण दिलं. मला जे मी त्यावेळेला केलं त्याचं मला समाधान आहे. त्यानंतर परिस्थिती चिघळलेली आहे, समाजाला फसवलं गेलं आहे अशी माझी मानसिकता आहे. 2018 जो कायदा झाला तो अधिकार नसताना, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांना अधिकार नसताना तो कायदा केला, तो सुप्रीम कोर्टात रद्द झाला. त्यामुळे आता हे आंदोलनाचा मार्ग आहे. तरंगे पटलांनी प्रचंड मोठं आंदोलन, ऐतिहासिक आंदोलन उभं केलं आणि ते सेल्फलेस आंदोलन, स्वतःच्या हिताकरता स्वार्थाकरता. कुठं काही पद मिळावं, काही बोर्ड मिळावं, कमिटी मिळावी, आमदार खासदार म्हणून नव्हे, म्हणून लोक इतक्या मोठ्या संख्येने तिथं मागवले. या मागणीवर सरकार विचार करत नाही आणि विरोधी पक्षही भूमिका स्पष्ट करत नाही. बघा, आम्हाला दोन वेळेला
एकनाथ शिंदे यांनी मीटिंगला बोलवलं. त्यावेळेला अशोक चव्हाण होते आमच्याबरोबर, बाळासाहेब थोरात होते, नाना पटोले होते, ते गेले. आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडली. नुसतं मीटिंगचं जर घाटघाट करणं असाल, आम्ही आमची भूमिका मांडली. आता सरकार म्हणून तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला. आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी आहे. चर्चा नका करू, मागणी मान्य करा. आणि तुम्ही वाशीला जे त्यांना आश्वासन दिलं ज्यामुळं त्यांचं समाधान झालं, तुम्ही गुलाल उधळला, तुम्ही टी व्हीला सांगितलं की आमचा प्रश्न मिटला, काय आश्वासन दिलं आम्हाला सांगितलं नाही तुम्ही. जे आश्वासन दिलं ते तुम्ही पूर्ण केलं नाही, म्हणून त्यांनी पुन्हा आरक्षणावर बसले, पुन्हा उपोषणावर बसलेले आहेत. म्हणून ही भेट फक्त त्यांची तब्येतची विचारपूस करण्याकरता होती. आम्ही राजकारण बिलकुल चर्चा केली नाही, मध्ये कोणतीही चर्चा पुढे तर त्यांनी काही त्यांची मतं व्यक्त केली, पण आमची या दृष्टीने ही सदिच्छा भेट. भविष्यात काय राहुल गांधी आणि धनंजय पाटलांमध्ये भेट होणार आहे, अशी चर्चा झाली, अशी काही चर्चा झाली? ताई आमच्या वर्किंग कमिटीच्या सदस्य आहेत, त्या नेते आहेत आमच्या. चर्चा झाली काही? चर्चा झाली. ओके, धन्यवाद सर.